2 जनवरी को महाराष्ट्र पुलिस वर्षगांठ दिवस के रूप में मनाया जाता है। वर्षगांठ के अवसर पर आज अमरावती शहर पुलिस आयुक्तालय की ओर से 2 से 8 जनवरी तक महाराष्ट्र पुलिस वर्षगांठ सप्ताह और स्थापना दिवस का आयोजन किया गया है। महाराष्ट्र पुलिस वर्षगांठ सप्ताह का उद्घाटन आज पुलिस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी और पुलिस उपायुक्त सागर पाटिल ने किया। इस अवसर पर यातायात जागरूकता बाइक रैली का आयोजन किया गया। यह रैली डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर चौक, गर्ल्स हाई स्कूल चौक, बाबा कॉर्नर, शाम चौक, जय स्तंभ चौक, राजकमल चौक आदि स्थानों से निकाली गई। यातायात पुलिस ने हेलमेट लगाए, दुर्घटना से बचे, सिग्नल का सम्मान करे, यातायात की गरिमा बढ़ाए जैसे बैनर पोस्टर लेकर लोगों को जागरूक किया। महाराष्ट्र वर्धापन दिन आहे आणि आमचा रेजिन डे 2 जानेवारी ते 8 जानेवारीपर्यंत आम्ही कार्यक्रम घेत असतो महाराष्ट्र पोलीस दलाच्या याच्याबद्दल। तर आजची रॅली आहे की त्याच्यामध्ये आम्ही अमरावती जिल्हाधिकारी यांना एक SMS देण्याचा आमचा प्रयास आहे की हेल्मेट घालावे, आवरा वेगा सावरा जीवाला, सिग्नल पाळावे, ओवरलोड नसावे, ट्रिपल सीट गाडी चालू नये, याकरता आम्ही ही रॅली काढत आहोत। ही रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, तिथून गर्ल्स हायस्कूल चौक, बाबा कॉर्नर, इरविन चौक, जयस्तंभ चौक, मालवीय चौक, श्याम चौक, राजकमल चौक, रेल्वे स्टेशन चौक आणि परत ट्रॅफिक ऑफिस इथे येणार आहे। हेच आवाहन करणार आहे की प्रत्येक नागरिकाने आपल्या वेळेचं नियोजन करावे। जास्तीत जास्त अपघात हे वेळेच्या नियोजनासाठी नियोजन न केल्यामुळे झालेले आहे। त्यानंतर दुसरं की जे वाहतुकीचे नियम आहे ते तंतोतंत जर पालन केले तर कोणते अपघात होणार नाही आणि अपघातांची संख्या कमी होईल। NBC न्यूज के लिए अभिषेक पानसी की रिपोर्ट।